अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील सोनबर्डे जवळ नगर परिषद अंतर्गत सुरू असलेल्या जॉगिंग सायकलिंग ट्रॅकवर शासकीय मालमत्तेतील 1,29,000 रुपये किमतीचे अंदाजे 215 ब्रास मुरुम कोणताही शासकीय परवाना न घेता उत्खनन केल्याप्रकरणी जामनेर नगर परिषदेचे माजी गटनेते अनिल बोहरा यांच्यावर तलाठी मनोरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सदर बाब कळताच त्यांनी कार्यकर्त्यांसह जामनेर पोलीस स्टेशन गाठत अनिल बोहरा यांच्यावर राजकीय द्वेषापोटी गुन्हा दाखल केल्याबाबतची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली आहे। आज या ठिकाणी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जामनेर शहराचे नेते नगरपालिकेचे माजी गटनेते आदरणीय अनिल बोहरा यांना दुपारी जामनेर पोलीस स्टेशन या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आम्ही सर्व आदरणीय डी के दादा आदरणीय प्रदीप भाऊ सर्व पदाधिकारी या ठिकाणी आल्यानंतर चौकशी केली असता असं लक्षात आलं की अनिल भाऊ यांनी त्यांच्या शाळेच्या बाजूला असलेला त्यांचा गट नंबर 19 या प्लॉटमधून काही मुरुम उचलण्यात आलेला आहे। त्याचं कारण पुढे करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे। गट नंबर 19 त्यांनी रितसर तहसील कार्यालयामध्ये परवानगी मागितली, परंतु जामनेर शहर किंवा जामनेर परिसरामध्ये असा कुठलाच गट नाही त्या ठिकाणून शासन परवानगी मुरुम उचलण्याची देतं, म्हणून त्यांना लोंढरी शिवारीची या ठिकाणी परवानगी देण्यात आली। ज्यावेळेस परवानगी देण्यात आली त्यावेळेस त्यांनी साहेबांना विचारलं नायब तहसीलदारांना, साहेब या ठिकाणी मला परवानगी तुम्ही लोंढरी शिवारीची दिली, अक्षरशः जामनेर तहसील कार्यालयाने त्यांना सांगितलं की जामनेर शहरातून परवानगी देण्यात येत नाही, तुम्ही लोंढरीची परवानगी घ्या आणि तुमचं काम करून घ्या। त्यांनी विश्वास ठेवला अधिकाऱ्यांवरती, ठीक आहे साहेब सांगता की अडचण नाही, मुरुम काही 1,000-2,000 ट्रीप मुरुम उचललेलं नाही, ॲक्च्युअल फक्त 20 ब्रासची परवानगी घेतली, 20 ब्रास मुरुम उचललेलं आहे। मला या ठिकाणी नमूद करायचं आहे, आम्ही तहसीलदार साहेबांची भेट घेतली, तहसीलदार साहेबांना विचारलं आम्ही की साहेब हा काय प्रकार आहे, साहेब म्हणे मी स्पॉटवर गेलो, मी पंचनामा केला, त्या ठिकाणी 200-250 ब्रास मुरुम उचलण्यात आलेला आहे, अशी खोटी माहिती या ठिकाणी आम्हाला देण्यात आली। या गोष्टीचा आम्ही तीव्र या ठिकाणी निषेध करतो। असं का होत आहे म्हणजे राजकीय दबावापोटी तुम्ही एक चांगल्या व्यक्तीला या ठिकाणी त्याच्यावरती कारवाई करून त्याला दडवण्याचं काम करता या ठिकाणी चाललेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कदापि खपवून घेणार नाही। कशासाठी असं उद्योग करायचे विषय या ठिकाणी नगरपालिकेचा एक वेगळा ते या ठिकाणी पर्यावरणाचा कुठला तरी कलम लावण्यात आलेली आहे। कुठला पर्यावरणाचा ऱ्हास झाला? 20 मुरुम उचलल्यानंतर पर्यावरण ऱ्हास होतो का? आज जामनेर शहरात जर बघितलं तर 1,000-1,000 ट्रीप मुरुम उचलला जातोय, त्याला परवानगी कुठून मिळते? मग त्यांच्यावरती कारवाई का होत नाही? म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यावरतीच फक्त कारवाई करायची? हा जो प्रकार या ठिकाणी जामनेर शहरामध्ये चाललेला आहे त्याचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो। आणि हे जर नाही थांबलं तर या ठिकाणी जामनेर तहसील समोर आम्ही या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात आंदोलन करू। मी साहेबांना बोललो, साहेब यानंतर आम्ही रोज तहसीलमध्ये येऊन तुम्ही जे परवानगी देणार ते कुठून देणार आहे, आम्ही चौकशी करू। आणि जर तुम्ही या ठिकाणी जर लोंढरी शिवारतून परवानगी दिल्यानंतर जामनेर शिवारतून जे मुरुम उचलतील त्यांच्यावर जर तुम्ही कारवाई नाही केली, या ठिकाणी आम्ही तुमच्या तहसील कार्यालयावरती खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्याचा इशारा आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांना दिलेला आहे। एवढंच या निमित्तानं या ठिकाणी सांगायचं आहे। आज रोजी संध्याकाळी
डीके दादांचा फोन आल्यावर समजलं की असं असं अनिल बोर अनवर रॉयल्टीच्या संदर्भात गुन्हा दाखल होतोय, परंतु असा रॉयल्टीच्या संदर्भात पुन्हा प्रोसिजरली त्यांना नोटीस देऊन त्यांचं म्हणणं ऐकून काय वस्तुस्थिती त्याची चौकशी करून त्यांच्यावर तो दंड आकारला जातो. याच्या अगोदर आपण बघितले की पारसभाऊ ललवाणीचा गुन्हा असेल, नाथाभाऊचा गुन्हा असेल, त्यांना ती प्रोसिजर आहे. आता ही कोणती प्रोसिजर आरोप केली हे आम्हाला अजून पहिल्यांदा असा पद्धतीचा गुन्हा दाखल असल्यामुळे ही प्रोसिजर बा वाकी अद्दीत सदर मुरुम उचलल्या गेला, त्यांच्या शेतातून त्यांच्या शेतात टाकल्या गेला. जर आपल्या शेतातून आपल्या शेतात टाकायचं असलं तर माझ्या माहितीनुसार त्याला रॉयल्टीची सुद्धा गरज पडत नाही किंवा परवानगीचीही गरज पडत नाही असं या अगोदरही दोन तीन गोष्टी घडलेल्या आहे. परंतु आता कोणत्या पद्धतीनं काय अधिकाऱ्यांवर दबाव घेऊन हा चुकीचा पद्धतीचा गुन्हा दाखल झाला आणि आमचे आदरणीय अनिल भाऊ बोरा जे माजी नगरसेवक आहे गटनेते आहे यांच्यावर एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून चुकीचा गुन्हा दाखल करून त्यांच्या मुलाला त्यांना अटक करण्यात आली. तसं म्हटलं तर अवेलेबल वॉरंट आहे, याला बॉन्ड हात बॉन्डवर करून तर प्रतिष्ठित माणसं आहे, ते काही पळून जाणारे एवढी प्रॉपर्टी सोडून पळून जाणारे लोक नाही आहे. तो बॉन्डवर सुद्धा त्यांना जामीन मिळू शकतो, परंतु आता शेवटी साहेबाचं कोणी साहेब नसतं, अधिकाऱ्यांना त्यांच्या हिशोबानंच हे करत असतात. ते कोणत्या दबावाखाली काम करताय काय करताय हे उद्या कोर्टात समजेलच. शेवटी अनिल भोके व तिथे चिरंजीव हे चांगले उद्योगपती आहे, त्यांचा फार मोठा उद्योग आहे इथे, त्यांच्या संस्था आहे, त्यांची शाळा आहे, पतसंस्था आहे, परंतु जे आत्मांवरी अधिकाऱ्यांची हे असली तर ते सोडू शकता, परंतु कोणत्या कलमाद्वारे त्यांना हे करताय काही समजत नाही. शेवटी ह्या गोष्टी राजकीय दबावाखाली चालणार आहे, पूर्ण गल्ली ते दिल्ली पूर्ण भारतातच चालतं आहे, त्यामुळे विरोध्यांना दाबून मारण्याचा हा जो खेळ पूर्ण गल्ली ते दिल्ली चालू आहे हा शेवटी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले इंग्रजाला सुद्धा आपण घाबरले नाही. आपला देश लोकशाही देश आहे, लोकशाही देशामध्ये ह्या गोष्टीला भरपूर अन्यायाला लढणारे सुद्धा लोक असतात. ठीक आहे, आम्ही लढत राहू, कुठे ना कुठे त्या जनतेमध्ये जाऊन न्याय मिळेलच, परंतु ह्या गोष्टीचा आम्ही सर्वजण जिथे इथे सर्व आमच्या तालुक्याचे राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी इथे आले सर्वांतर्मे आम्ही निषेध करतो. आता ठीक आहे दादा, दुपारी आमचे नेते राष्ट्रवादीचे आमचे सहकारी जामनेर नगरपालिकेचे माजी नगरसेवक त्यांना दुपारी अटक झाली. ती बातमी मला घरी असताना कळली, शोध घेतला तर कारण असं दिलं गेलं की चोरीची मुरुम अनिल दादांनी उचललं, त्याच्यावरती कारवाई त्या संदर्भातली कारवाई तर होते असं माहीत पडलं. मग असे प्रदीप बोलून सांगितलं, गौण खनिजाच्या बाबतीत असा नियम आहे की जर कोणी चोरीने ते गौण खनिज कोणी घेऊन जात असेल तर रितसर तहसीलदार किंवा त्यांची जी कोणी व्यवस्था असेल त्याचा रितसर पंचनामा करतात आणि त्याची क्वांटिटी ठरवली जाते की एवढी चोरी गौण खनिजाची जी केलेली आहे आणि मग त्याला जे काय रेट शासनाकडून ते लावले जातात चोरीच्या संदर्भातले ती रेट लावून ती जी एक अमाऊंट होते तेवढा नुकसान भरपाई दंड म्हणून त्यांच्याकडून त्या पार्टीकडून वसूल केलं जातं. मग तो आज पहिल्यांदा असं पाहायला मिळालं की इथं गुन्हा दाखल होतो. आजपर्यंत या तालुक्यात अशा पद्धतीचा गुन्हा दाखल झालेला नाही, वेगळ्या ह्याच्यात वेगळ्या पद्धतीने हे झाले असेल, परंतु गौण खनिज चोरून नेलं म्हणून आजपर्यंत या इथं अशा प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही. आणि मग शंका यायला लागते कुठंतरी की सगळ्या गोष्टी इथं का करतायत, दबावाच्या पोटी या सगळ्या गोष्टी करतायत का, राजकारणाचा हा एक भाग आहे का, याचा विचार केला तर निश्चितपणे ती माणसाला शंका निश्चितपणे स्वाभाविक की कुठंतरी आम्ही या तालुक्यामध्ये राजकारण करतो असेल आमच्या पक्षाच्या माध्यमातून आणि कोणाला तरी पटत नसेल किंवा ते रुचत नसेल आणि म्हणून कुठंतरी बेजार करायचं, सामन्याच्या लोकांना बेजार करायचं, नामोहरण करायचं आणि आपली वाट काढायची अशा प्रकारचा हा प्रयत्न असू शकतो. पण तो अतिशय चुकीच्या पद्धतीने हे इथं हे राजकारण इथं केलं जात आहे आणि म्हणून आम्ही सगळे राष्ट्रवादीची आज आमचे सगळे जे मत सगळे आमचे कार्यकर्ते जे इथं जमलेले आहेत ते या गोष्टीचा निश्चितपणे आम्ही निषेध करतो आणि लोकांनी खरं म्हणजे याच्यातून काही शिकून घ्यायची गोष्ट निश्चितपणे इथं आपल्याला सांगते
की ज्या पद्धतीचा अन्याय ज्या पद्धतीनं जडत शैली जर या तालुक्यामध्ये राजकारण होत असेल तर हे उचित नाही. उद्या या या गोष्टी कसं आहे की गौण खनिजाची गरज कुठं नाही आहे, शहरामध्ये असेल ग्रामीण भागामध्ये आपण बघतोय साधी घरकुलं ग्रामीण भागामध्ये प्रतिभाऊ घरकुलं आपण तिथे बांधतो त्यांनाही गौण खनिजची भरकरीसाठी लागत असते. पण तो अशा पद्धतीनं जर झालं तर त्या लोकांनी आपल्या गरजा कुठून भागवायच्या, या लोकांनी या गरजा कुठून भागवायच्या. अनिल दादांनी यांना यांनी रितसर परवानगी शासनाकडून तिथं प्रशासनाकडून तिथं मागितली. रितसर जी काही क्वांटिटी त्यांनी तिथं कोट केलेली होती त्याची रितसर त्यांनी ती त्याची जी फी असेल ती सगळी त्यांनी तिथे भरलेली आहे. परंतु प्रशासन काय करतं अशा पद्धतीमध्ये की यांनी तालुक्यामध्ये सगळ्या ज्या मायनिंग आहेत त्या कोट केलेले आणि मग परवानगी देत असताना त्या अमुक एका मायनिंगहून ती परवानगी तिथे दिली जाते तिथं त्या ह्याच्यामध्ये तसा तो उल्लेख केला जातो. पण तो सोयीसाठी जर ती लांब पडत असेल तर जवळून तुम्ही कुठूनही आणलं तरी ते अलाव करतात अशा पद्धतीचं, कारण प्रशासनच या गोष्टी शिकवतात सांगतात की इथून आम्ही तुम्हाला परवानगी देतो आहे पण तुम्ही पाहिजे तिथून तुम्ही उचलून घ्या. म्हणजे चोरी अजिबात नाही, लोकेशन बदललं असेल पण तू त्यांच्या सोयी नाही. मग अशा प्रकारचे जर सगळीकडे असं होत आहे तर मग पर्टिक्युलर अनिल दादांच्या संदर्भात असं का व्हावं, कारण परवानगी देताना प्रशासन अशाच पद्धतीने परवानगी देतं की इथून या मायनिंगहून तुम्हाला हे बटन उचलायचं आहे पण तू सोयीसाठी ते कानाडोळा करतात पाहिजे तिथून तुमची गरज भागवून घ्या. फक्त अनिल दादाच्या संदर्भात ही गोष्ट निर्माण झाली. पण उद्या आम्ही आता प्रत्येक वेळेला आम्ही लक्ष ठेवू की तुम्ही परमिट कुठून घेतलेलं आहे आणि तुम्ही हे खनिज कुठून देत कुठून उचलत आहेत याच्यावर आमचेही कार्यकर्ते लक्ष ठेवतील. आणि म्हणून तालुक्यामध्ये चुकीचा संदेश इथं या माध्यमातून जातो आहे आणि म्हणून आम्ही या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही हे देतो आहे की अशा घटना जर इथं होत असेल तर आम्ही ताकदीने याचा मुकाबला करू आणि या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. धन्यवाद. आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अनिल भाऊ बोहरा यांना अवास्तव गौण खनिज उपसल्याबद्दल त्यांना अरेस्ट केलेली आहे. खरं तर त्यांची आपण जर फिर्याद बघितली जी तक्रार आहे त्यामध्ये जर बघितली तर त्यांनी रितसर वीज ब्रासची परवानगी घेतलेली होती आणि ती घेत असताना त्यांना लोंढरी शिवारातून त्या मुरुमाची उचल करण्यासंदर्भात सांगितलेलं होतं. आता सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की प्रत्येक वेळेला प्रत्येक माणसाला वेगवेगळे जे मायनिंगचे जे ठिकाणं ठरवलेले आहेत त्या ठिकाणांचं हे दिलेलं असतं, परंतु अप्रत्यक्षरित्या प्रत्येक जण त्या ठिकाणाहून मुरुम न घेता त्याला ज्या ठिकाणी सोयीचं आहे त्या ठिकाणाहून मुरुम घेत असतो. भाऊंनी सुद्धा त्यांच्याच प्लॉटमधून त्यांच्याच शेतामध्ये मुरुम टाकलेला आहे, त्यामुळे ही चोरी म्हणू शकत नाही. जामनेर तालुक्यात प्रत्येक जण ज्यांना ज्यांना मुरुम लागत असेल तो ज्या वेळेला परवानगी घ्यायला जातो तर त्या परवानगीवर नाव लॉन्ड्री असेल, वाकी असेल, गोंडकेल असेल, परंतु तो त्याला त्याच्या सोयीनुसार उचलत असतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट की या ठिकाणी आजही जामनेर तालुक्यामध्ये अवैध असे वाळूचा उपसा असेल, मुरुमाचा उपसा असेल, या ठिकाणचं कुणालाही अटक होत नाही आहे. आणि तुम्ही एका विशिष्ट विरोधी पक्षातल्या व्यक्तीने स्वतःच्या कामासाठी स्वतःच्याच शेतातला मुरुम उपसला म्हणून त्यांना तुम्ही अरेस्ट करताय तर ही निषेधार्ह गोष्ट आहे. याला कारण असं आहे, गेल्या वेळेला राजू शेठ बोहरा यांनी सुद्धा एक त्यांचा वाढदिवस साजरा केला होता आणि तो मोठ्या स्वरूपात साजरा केला, त्याचं फलित म्हणून संध्याकाळी त्यांना इन्कम टॅक्स लागला. काल परवा आम्ही भाऊंच्या शाळेमध्ये अनिल भाऊंच्या शाळेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने विजयाच्या संकल्पाची गुढी उभारली, त्याचं फळ म्हणून आज त्यांना अरेस्ट करण्यात आलं. तर जाणीवपूर्वक विरोधकांना आज अशा प्रकारे टॉर्चरिंग केलं जाते. पोलीस प्रशासनालाची सुद्धा क्यू येते. आज भुसावळ रोड असेल, कुठेही असेल, सर्रास दारू मटका सर्रास चालू इथे त्यांना दिसत नाही आहे आणि प्रतिष्ठित माणसं मात्र मुरुम घेताना हे दिसतं आहे. ही खूप मोठी निषेधाची गोष्ट आहे आणि यापुढे आम्ही आपल्या माध्यमातून तहसीलदार साहेबांनाही आम्ही हेच सांगितलं की उद्या उठून आम्ही तुमच्या ऑफिसला येणार. आज दिवसभरात तुमच्याकडे कुणी कुणी परवानग्या घेतलेल्या आहे, त्या परवानग्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीने लॉन्ड्रीची केली असेल, गोंडकेलची घेतलेली असेल, तो व्यक्ती सदरील ठिकाणून मुरुम उचलतोय का हे बघण्यासाठी तुमचा अधिकारी त्या ठिकाणी गेलाय का याचा जाब आम्ही विचारू. दुसरं, माहितीच्या अधिकाराखाली आम्हाला उद्या ही माहिती हवी आहे की जर तुम्ही असे मायनिंगचे ठिकाणे ठेवलेले आहेत की अमुक ठिकाणाहूनच फक्त मुरुम उचलायचं आहे तर आतापर्यंत त्या ठिकाणाहून किती प्रमाणात मुरुम उचलला गेला. जर संपूर्ण तालुका त्या एकाच ठिकाणाहून जर मुरुम उचलत असेल तर मला वाटतं समुद्र इतकं मोठा खड्डा तर तिथं असायला आवाज, परंतु तसं चित्र कुठल्याही मायनिंगच्या ठिकाणावर दिसत नाही आहे. कारण जो तो त्याच्या सोयीच्या हिशोबाने मुरुम
त्याच्या हव्या त्या ठिकाणाहून घेतो, परंतु अशा वेळी प्रशासनाने डोळ्यावर धृतराष्ट्रासारखी पट्टी बांधलेली असते, पण ज्या वेळेला फक्त विरोधकांचाच विषय येतो त्यावेळेला त्यांची ती पट्टी खुलते आणि त्यांना नियम दिसायला लागतात। या सर्व गोष्टीचा थोडक्यात सार एकच आहे, विरोधकांची भारतीय जनता पार्टीची पायाखालची वाळू सरकलेली आहे। जामनेर तालुका असेल नाही तर महाराष्ट्र असेल, सर्व जनता भाजपच्या नावाने तुटू करत आहे। अशा परिस्थितीत जाणीवपूर्वक विरोधकांना त्रास देणे हा एकमेव पर्याय त्यांनी अवलंबलेला आहे, त्यांच्या या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो। संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही अनिल भाऊ बोरा यांच्या पाठीशी उभी आहे आणि त्याचबरोबर जे शासकीय कामं चालतात त्यांना सुद्धा 673 रुपये ब्रासप्रमाणे वाढूचा हे चालू आहे। परंतु आपण जर बघत असू तर अवैधरित्या वाढूचं पण एवढं हे चालू आहे, तर प्रशासन आहे कुठं की नेमकं काय चालू आहे एवढ्या मागाची वाळू, आज तुमच्या वाळूचे रेट किती आहे, की म्हणजे सर्रास वाळूची चोरी होते हे पण दिसत नाही आहे। असो हा सर्व जो गोळ आहे तो निव्वळ फक्त विरोधकांना दाबण्यासाठी आहे। आम्ही अनिल भाऊ बोरा यांच्यासोबत आहोत, आम्हाला जर न्याय मिळाला नाही किंवा त्यांना जाणीवपूर्वक प्रतिष्ठित माणसाला जर जेलमध्ये डांबण्याचं काम किंवा जाणीवपूर्वक कस्टडी वाढवण्याचं काम करत असाल तर आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहोत, याची प्रशासनाने खबर घ्यावी। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।